वाठा स्टेशन भागात जलजीवन मिशन पाणी योजनेचे काम पूर्णत्वाकडे गेले असून सध्याच्या परिस्थितीत गावाला पाण्याची भीषण टंचाई भासत आहे। तरी वाठार ग्रामपंचायत तसेच संबंधित विभागाने नवीन योजना सुरू होईपर्यंत जुन्या पाणी योजनेतून नवीन पाणी योजनेचे पाणी तात्पुरत्या स्वरूपात सोडण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत तसेच जलजीवन मिशन विभागाकडे वाठार ग्रामस्थांनी केली आहे। वाठार स्टेशन येथे जल जीवन पाणी योजनेचं काम पूर्णत्वाकडे गेलेलं आहे। एक ठराविक असं 10% काम बाकी आहे, परंतु सदर आत्ता सध्याची स्थिती ही दुष्काळी असल्यामुळे वाठारच्या ग्रामस्थांना 15 दिवसातून नळाला पाणी मिळतं आहे। तर लोकांच्या अतोनात हाल होत आहेत पाण्यावाचून। तर आम्ही सर्वजण या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून आलेलो आहोत। सदर योजना ही पूर्णत्वाकडे गेल्यामुळे हे सालपेतून येणारं पाणी हे आत्ता जे काम बाकी आहे ते पूर्ण होईपर्यंत जुने आपली जी पाणी योजना आहे त्या पाणी योजनेतून ग्रामस्थांना वितरित करण्यात यावं ही विनंती करण्यासाठी आम्ही सगळेजण इथं आलेलो आहोत। खरं तर ही योजना चालू होण्यासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं आहे त्या लोकांचं मी आम्ही आभार मानतो। पण आता अशी परिस्थिती आहे की तुमचं उद्घाटन किंवा नेत्यांच्या तारखा ह्यात जर काय घोळ असेल तर तो आम्हाला माहीत नाही, पण अशा चर्चा आहेत की नेत्यांना तारखा भेटत नाहीत उद्घाटन करण्यासाठी, किंवा जे शुद्धीकरणाचं जे प्लॅन्ट आहे तो अजून पूर्ण झाला नाही। तर आमची छोटीशी अशी ग्रामस्थ म्हणून अशी मागणी आहे की जोपर्यंत उद्घाटन करण्यासाठी तुम्हाला मंत्रिमंडळाची वेळ भेटत नाही किंवा तो जो प्रकल्प तुम्ही म्हणताय की अजून अर्धवट आहे शुद्धीकरणाचा तो पूर्णत्वात जात नाही, तोपर्यंत सालपेतून उचललेलं पाणी आमच्या जुन्या ज्या पाणी योजना आहे त्यामध्ये ते आणून ती जुनी जी पाणी योजना आहे ती कंटिन्यू ठेवून गावाला दिसाळ पाणी कसं येईल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। खरं तर मी त्या दिवशी इथल्या थोडीशी माहिती घेतली इथल्या कर्मचाऱ्यांशी बोलून, त्यांना असं विचारलं की बाबा तिथनं पाणी आता उचलाय काय अडचण आहे का, तर सालप्यावरून पाणी उचलाय आत्ता काही अडचण नाही, ते पाणी आपण जुन्या टाकीमध्ये घेऊ शकतो आणि तिथून गावाला वितराय करू शकतो। फक्त आता प्रश्न असा राहिला आहे की ते फिल्टर नाही, तर फिल्टरसाठी आत्ता आपण जे पाणी विकत घेतो ते सुद्धा फिल्टर नाही, आपण गावात जाऊन देऊ शकतो किंवा गावातल्या लोकांना सूचित करू शकतो की हे पाणी पिण्यास योग्य आहे आरोग्यास धोकेदायक आहे, पण त्यासाठी जे खर्चायचं जे पाणी आपण विकत घेतो आहे तो पाणी प्रश्न मिटेल आणि जोपर्यंत शासकीय टँकर चालू होत नाहीत तोपर्यंत हे पाणी गावकऱ्यांना वापरायला भेटेल। आत्ता सणासुदीचे दिवस आहेत आणि अशा वेळेलासुद्धा जर पाणी विकत घ्यायची वेळ असेल तर त्यासाठी ज्या संबंधित सर्व जे स्वतःला पुढारी म्हणून समजतात त्यांनी हा विषय स्वतःच्या हातात घेऊन जनतेला वेठीस न धरता आपल्या गावाला आपण हे पाणी कसं देऊ शकतो ह्याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे।